नमस्कार, मी उज्ज्वला, बी न्यूजमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. धरणातील उपलब्ध पाणीसाठा केवळ पिण्यासाठीच वापरात येणार. सलग 3 दिवस पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचं आवाहन. इचलकरंजीत आणखी एक फसवणूक. कापड खरेदीतून तब्बल 60 लाखाचा गंडा घातल्याबद्दल मुंबईच्या व्यापाऱ्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. कोल्हापुरातील भालजी पेंढारकर केंद्र ते जयंती नाला मार्गावर पडीक जागेत कचऱ्याचे साम्राज्य, तर मद्यपी आणि गांजा ओढणाऱ्यांचा वावर असल्यानं गुन्हेगारीत वाढ. भोगावती कारखान्याच्या निवडणुकी अंतर्गत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. पहिल्याच दिवशी 23 उमेदवारी अर्ज दाखल. आणि मान्सूननं ओढ दिल्यानं रोपवाटिका चालक संकटात. रोपांची विक्री नसल्यानं उत्पन्न थांबलं, तर रोपांच्या देखभालीचा खर्च सोसावा लागत असल्यानं मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती.